तुम्ही जरा बाहेर थांबा. कशी सोनाली? सोनाली आता बरी आहे. आणि बाळ? बाळाला काय झालं नाही ना? काळजी करू नका, बाळ सुद्धा सुखरूप आहे. काय ना प्रॉब्लेम म्हणायची. देवा, तुझे आभार मानवे तितके कमी आहेत. आमच्या घरावर अवतार स्वरूपांचा कोप झालाय, पण तू सोनालीला त्यातनं सुखरूप बाहेर काढलंस. कोप? कसला कोप? हे असं काही नसतं. सोनालीची तब्येत गंभीर झाली ती फक्त चित्रावतीच्या चुकीच्या औषधांमुळे. आणि त्या औषधांबद्दल आपल्याला लवकर माहित पडलं म्हणून सोनालीचा जीव वाचू शकलाय. म्हणजे देवाची कृपा झालीच ना? हो, पण तुम्हाला आभार मानायचेच आहेत, तर तुमच्या मोठ्या सोन्याचे माना. तिने धडपड करून औषधांबद्दल खरं शोधून काढलं. आता सोनाली सुखरूप आहे ती फक्त कीर्तीमुळेच. सोनाली, आता कसं वाटतंय? तुला गरोदरपणात स्वतःचे हाल करून घ्यायचे का? हे बघ, मला आपलं बाळ हवंय, पण तुझ्या जीवाचं मोल देऊन नाही. तुला भलती चलती औषधं घेताना काहीच वाटलं नाही का ग? औषध? कुठली औषध? ती बोगस डॉक्टर चित्रावती, तिची औषध. चित्रावती कोण? वहिनी, अगं आता तरी खरं बोल ना. हे सगळं जीवावर बेतलं होतं तुझ्या. ते तर कीर्ती वहिनीनं शोधून काढलं की तू कोणती औषधं घेत होतीस म्हणून तुझा जीव वाचला आणि आपल्या बाळाचा फटका.
नाहीतर त्या चित्रावतीने तर तुझा जीव घ्यायचाच डाव साधला होता. तिने असं खूप जणांना फसवलंय ग. तिच्याकडे जाताना थोडा तर विचार करायचास. स्वतःच नाही तर बाळाच तरी. ते जिजक्का मी फक्त मनासारखी संतान प्राप्ती म्हणून. मनासारखी म्हणजे? अगं होणार बाळ कुठल्याही आईच्या मनासारखंच असत. मग मुलगा होऊ देत किंवा मुलगी. ते बाळ आई बाबांच्या आयुष्यात आनंद आणतच. काय गे सुनबाई, असला कसला हव्यास मानायचा? अगं नातू झाला काय नात झाली काय आम्ही त्याच्यावर मायाच करणार ना. आणि अगं सगळ्या जोडप्यांना जर मुलगाच झाला तर ह्या जगाचं चक्र पुढे कसं जाईल? मुलगा मुलगी असा भेद का? आणि तुम्हाला जर मुलगी झाली ना तर ती मोठी होऊन असं काहीतरी करेल की तुम्हाला दोघांना तिचा खूप अभिमान वाटेल. हे स्त्रीला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सोनाली तुला असं वाटलं का की अशी औषधं घेऊन मुलगा जन्माला येतो? अगं जेव्हा गर्भ राहतो ना तेव्हाच मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे हे ठरलेलं असत. तू उगीच स्वतःला त्रास करून घेतलास आणि आम्हाला सगळ्यांना टेन्शन दिलंस. कीर्ती बरोबर बोलते. आता पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही आहे सोनाली. डॉक्टर तुमचे खूप उपकार झाले बघा. उपकार कसले? मी फक्त माझं काम केलं. पण आज कीर्ती नसती तर मी योग्य उपचार नसती करू शकली. थँक्स कीर्ती, चुकीच्या औषधांबद्दल योग्य वेळी माहिती दिलीस म्हणून. बघितलंस का कली, आणि तू उगाचा अवतार स्वरूपांचा खूप म्हणून घाबरत होतीस. उलट सुनबाईला शाबासकी द्यायला पाहिजेस. तिनं सोनालीचा जीव वाचवला. आणि मग त्या 75,000 काय भाऊ जे दादाच्या अकाउंट मधून चोरी झाले? हा हा तर कोपच आहे ना. जरा ऐकत का, ते बँकेकडनं काहीतरी आलंय. बघू. काय वहिनी तुला पण कळत नाही का? बघू दे. सांग की काय आहे ते. जेव्हा दादाच्या खात्यातून पैसे गेले तेव्हा त्या ATM मधल्या कॅमेराचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे ज्या माणसानं चोरी केली आहे त्या माणसाचा चेहरा दिसतोय का? बघू. ऐक. ए काय होतंय? माझं पोट.
खूप दुखतंय ऐक. डॉक्टरांना बोलवायचं का? नाही नाही डॉक्टर नको, पण खूप दुखतंय ऐक. मला दाखव ना. भाऊ एरवी मी विश्वास ठेवला नसता, पण कॅमेरा कधी खोटं बोलत नाही. या चोर स्पष्ट दिसतोय. अरे कोण आहे तो चोर? सोनाली. बघ सोनाली, खोट बोलू नकोस. कबूल कर की ते पैसे तूच घेतले होतेस. हो. सोनाली अगं, तुला पैसे हवे होते तर मला सांगायचं ना, मी दिले असते. हे असं करण्याची काय गरज होती? हे समज काही पण बोलण्याच्या पलीकडच आहे. मला लाज वाटते की अशा पोरीला मी माझी सून करून घरात आणलं. सोनालीचा आजार पण चित्रावती बाईमुळं होत. पंच्याहत्तर हजाराची चोरी सोनालीनं केली. आता तरी पटतंय का आपल्या घरावर कुणाचा कोप बीप काही नव्हता? माझा अपघात. हो, फक्त अपघातच होता. तिन्ही गोष्टीला आगोपाठ घडल्या म्हणून तुम्ही वाढायला लागला. बाबांचा कोप झाला, बाबांचा कोप झाला. आता बोला की सांग की कले, आपल्या घरावर कुणाचा कोप बीप झाला नव्हता? हे सगळे या सोनालीचे प्रताप होते. आणि कले, तू कीर्तीवर राग धरून बसलीस. अगं, तू तिला शाबासकी द्यायला पाहिजे. परत एकदा आज आपल्या कुटुंबासाठी उभी राहिली. भाऊ, मी इतकं काहीही केलेलं नाही. अहो, आपल्याला एक महत्त्वाचं काम करावं लागेल. कुठलं? पोलीस स्टेशनला जी चोरीची कंप्लेंट केली आहे ती मागे घ्यायला हवी. जर पोलिसांनी फुटेज बघितलं तर. नाही नाही असं नका होऊ देऊ. जीजी अका, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येऊ का?
तिच्या वागण्यानं माझं डोकंच बंद झालंय. मला जरा शांत बसू द्या. तुम्ही ती गजानं घरी जा, मी एम विक्रम थांबतोय इथं. जातो आम्ही. तस पण इथं थांबून काय करणार होत आम्ही? वहिनी आता काळजी घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषध घ्या. येतो. हा ठीक आहे, बस ना. बोला साहेब. आम्ही आमची तक्रार मागं घ्यायला आलो. ते माझ्या बँकेच्या खात्यातनं 75,000 रुपये काढले होते. अच्छा, तुमच्या ATM मधून कोणीतरी पैसे काढले होते, ती तक्रार? हा हो. ते 75,000 रुपये कोणी काढले हे कळलंय आम्हाला. कोणी काढले पैसे? ते जाऊ द्या ना साहेब. आता खर तर चोरी बिरी झालीच नव्हती. ते पैसे आमचा गैरसमज झाला होता. ते पैसे आमच्या घरातच आहे. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, सॉरी. पण आम्ही ती केस माग घेतो. ठीक आहे. राम. येस सर. यांच्या केसची फाईल घे जरा. आता सोनाली बरी आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तिचं पथ्य पाणी आता मीच सांभाळणार आहे. मी दिलेलीच औषधं तुम्ही तिला नियमितपणे द्या. शिवाय तिला दर 15 दिवसांनी माझ्याकडे चेकअपसाठी घेऊन या. होय डॉक्टर, आता हे मीच ध्यानात ठेवेन. तुम्ही बाकीची फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या, मी डिस्चार्ज पेपर तयार करते. ठीक आहे. जे जी आलोच. बरं झालं आपण वेळेत जाऊन पोलीस तक्रार मागं घेत. हो, नाहीतर खूप गोंधळ उडाला असता. आपल्या घराची अब्रू उघडी पडली असत. निघूया. अहो एक मिनिट, मी आलेच. सोनालीला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव आणि आमच्या घरावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे. चला. मला ना कधी कधी तुमची कमालच वाटते. एकीकडे त्या परमेश्वर स्वरूप बाबांना आव्हान देता, दुसरीकडे देवासमोर भक्तिभावानं हात जोडता. कारण तो बाबा ढोंगी, माझा देव खरा. त्या बाबांना विरोध केला म्हणजे मी नास्तिक आहे असं नाही ना. माझा विरोध श्रद्धेला नाहीये, उलट त्या श्रद्धेशी खेळ करण्याला माझा विरोध. तुम्ही देवाला मानता ना? हो, अगदी मनापासून. देव जगात सगळीकडे, दगड पाणी पानं फुलं, जिथे सौंदर्य आहे तिथे देव. आपण भारतीय आपल्या आस्थेमुळेच तर जगात कुठे उठून दिसतो. आपली भक्तीच तर खरी शक्ती, ती आपल्या जगण्याला खरा अर्थ देत राहते. अगदी बरोबर बोललात तुम्ही. माझा राग त्या राजेश देशमुख सारख्या भोंदू लोकांवर, जे लोकांच्या श्रद्धेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. मनात देवाबद्दल श्रद्धा नक्कीच असाल, पण अंधश्रद्धा नसाल. पटतंय ना तुम्हाला? तुम्ही बोललात आणि मला पटलं नाही, असं कधी झालंय का? बरं निघायचं. चल. हे बघ सोनाली, आता तू जरा बरी आहेस म्हणून तुला सांगतो. नशिबाचा खेळ बघ ना सोनाली, आजभर जिचा तू राग करत आलीस
त्याच कीर्ती वहिनीनं आज तुझा आणि आपल्या बाळाचा जीव वाचवलाय. आता पण त्या पोलीस स्टेशनला गेले तुला वाचवायला. मी सगळं कबूल करते, मला माफ करा, चूक झाली माझी. नाही माहित माझ्या मनात नेमकं काय खोय भरलं होत, पण मी तरी काय करू? या घरात माझ्या मनात काय चाललंय हे कोणाला सांगू? कोणी विचारत पण नाही हो मला. औषध घे. हे बघ सोनाली, खबरदार या घरातल्या कोणाच्या प्रेमावर संशय घेतलास तर तुझी तब्येत बघून गप आहे मी. त्याचा असा अर्थ होत नाही की माफ केलंय मी तुला. तुझ्या पोटात माझं नातवंड आहे, त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे असं वाटलं का ग तुला, म्हणून त्याच्या जीवाशी खेळलीस? चिजक्कम, मी त्या चित्रवतीकडे जायलाच नको होत. माझा रस्ता चुकला, पण माझ्या मनात काही पण खोट नव्हती. बघा चिजक्कम, तुमच्या मांडीत एक गुटगुटीत नातू खेळावं एवढीच इच्छा होती माझी. आता तरी तुम्ही मला माफ करायला पाहिजे. म्हणजे हे समजा तू माझ्यासाठी केलंस असा कांगावा करणार आणि माझ्याकडनं माफी वधवून घेणार का ग? समजा तुझ्या मनासारखं नाही होणार सोनाली. आणि सोनाली, तुझा गुन्हा इतका मोठा आहे ना ग की तो विसरायला आम्हाला खूप कष्ट पडणार आहे. तू दोन जीवांची आहेस म्हणून इतका समदा गोळ घालून सुद्धा या घरात आहेस, पण त्याचा गैरफायदा उचलू नकोस. आता तरी थोडी अक्कल येऊ दे तुला. आणि सासू कोण आहे आणि सून कोण हे इसरू नकोस. अरे थांब थांब थांब, इथे जामखेडकरांचा गोटा असं लिहिलेलं दिसलं होय तुला. काय घेऊन घरात काय तू? हा कोण आहेस? थांबा सर, अहो थांबा, त्याला सांगितलंय, मीच सांगितलंय गाईला घेऊन. थांबा सर. माझ्या मुलासाठी जी चक्क दुधाचं रतीप लावणार आहे वाटत. ताट ठेवून दे, पण मागच्या बाजूला गाईसाठी जागा कर, साफ करून ठेव जागा. तुमची खूप आभारी आहे मी, तुम्ही वेळेत मला माझं बोधन आणून दिलं. अरे कले, हे काय नवीन? हा म्हणजे एकदम गाय कशाला? वीज पडायच्या आधी घरावर काहीतरी छप्पर बांधायला पाहिजे की नको? म्हणजे घरावर संकटाची सावली पाहिजे. त्याच्यापासून घराचं संरक्षण करायला मी गोदान करायचं ठरवलं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.